महाराष्ट्र विधानसभेमध्ये मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं आणि परत एकदा सगळ्यांनी अशा पद्धतीनं जल्लोष केला की आता काही सगळा विषय संपलेला आहे. खरं तर जे विरोधक होते त्यांना असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयात हे टिकणार नाही. आपण तो विषय थोडासा बाजूला ठेवू. मी असं गृहीत धरून चालतो की हे आरक्षण टिकणारं आहे आणि हे आरक्षण आता मराठा समाजाला मिळालेलं आहे. आमचा जो मूळ मुद्दा आहे तो आता मी परत मांडतो आहे. तेव्हा कोणाचीच ऐकून घ्यायची तयारी नव्हती. किमान विवेकबुद्धी लोक हरून बसले होते किंवा जे विचार करू शकतात तेही विचार करत नव्हते. आमचा मुद्दा असा आहे की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आरक्षण हे मुळात कुठल्या समस्येचं उत्तर आहे का. SC ST चं आरक्षण असो किंवा बाकीचं असो कुठल्याही आरक्षणानं आरक्षणाच्या कुबड्यानं भलं झालं असा एकही पुरावा नाही. वैयक्तिक पातळीवरती काही लोकांचं आणि काही कुटुंबांचं भलं झालं हे आपण समजू शकतो पण एकूण समाज म्हणून भलं झालं असं काहीही दिसत नाही. SC ST चं जे आरक्षण होतं त्याच्यामध्ये किमान एक नैतिकता अशी होती की वर्षानुवर्ष शेकडो हजारो वर्ष ज्यांना उपेक्षित ठेवल्या गेलं त्या सगळ्या केलेल्या अन्यायाची एक छोटीशी काय म्हणता येईल त्याला परिपूर्ती करण्याचं छोटंसं साधन म्हणून आरक्षण या विषयाकडे पाहिलं जात होतं. त्याच्यामुळे SC ST च्या आरक्षणाला किमान एक नैतिक अशी पार्श्वभूमी आहे. बाकीच्या कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला नैतिक अशी कुठलीही पार्श्वभूमी नाही. मी परत एकदा ही गोष्ट स्पष्टपणे समजून सांगतो आहे. ज्यांना समजून घ्यायचे त्यांनी समजून घ्यावं. ज्यांना आजही समजून घ्यायचं नाही त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. ज्यांची उपेक्षा केल्या गेली ज्यांच्या विकासाच्या मध्ये अडथळे आणल्या गेले किंवा ज्यांना संधी नाकारल्या गेली ज्यांना दरवाजाच बंद केला गेला होता त्यांना तो दरवाजा उघडणे हे एक नैतिक काम असतं. म्हणून ते आजही त्या आरक्षणाचं समर्थन छोटंसं का होईना त्या पातळीवरती करता येतं. इतर सगळे आरक्षण OBC असो किंवा आता मराठ्यांनी मागितलेलं आरक्षण असो जाटांचं असो गुजरांचं असो पटेलांचं असो सगळे शेती करणाऱ्या सगळ्या समूहांची आरक्षण असो ह्या सगळ्याला कुठलाही नैतिक असा पाठिंबा नाही नैतिक आधार नाही पाया नाही. कारण की ह्यांचं जी काही अधोगती झाली असं ते म्हणतायत ती अधोगती झाली आहे कोणी केली आहे असं नाही. दोन मधला फरक जरा नीट डोकं म्हणजे मेंदू जागेवर ठेवून समजून घ्या. तुमची प्रगती झाली आणि तुम्हाला प्रगती तुमची प्रगती झाली नाही आणि तुम्हाला प्रगती करू दिल्या गेली नाही दोन मध्ये फरक आहे. ज्या वर्गाला प्रगती करू दिल्या गेली नव्हती त्यांना आरक्षण देणे हे एका अर्थाने भाग होते पण ज्यांची प्रगती कुठल्याही कारणानं झाली नाही त्याला ते स्वतःच जबाबदार आहेत. त्यांना आरक्षण देण्याचा कुठलाच मुद्दा नाही हे लक्षात घ्या. मी गरीब आहे आणि मी गरीब ठेवल्या गेलो दोन मध्ये फरक आहे. सगळी परिस्थिती सगळी अनुकूलता सगळी संधी उपलब्ध असतानाही मी माझा विकास करून घेतला नाही हा माझा दोष असू शकतो. पण मला माझी शक्यता किती आहे काय न तपासताच मला बंदी घातल्या गेली त्याच्यामुळे तो माझा दोष असू शकत नाही. आज मराठा समाजाने ज्या पद्धतीने आरक्षण मागण्यासाठी धच्चोटपणे सगळ्या उरलेल्या सगळ्या समूहाला सगळ्या समाजाला धारेवर धरलेला आहे. इवन मराठा समाजातले जे विचार करू शकतात असे विवेकशील असणारे किंवा आपण ज्यांना मानतो अशांनी सुद्धा या आरक्षणाचं समर्थन केले आमचा आक्षेप आहे. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे SC ST अनुसूचित जाती जमाती यांच्या शिवायच्या बाकी सगळ्या आरक्षणाला कुठलाही नैतिक पाया नाही हे आम्ही स्पष्टपणे मानतो. आरक्षण ह्या कुबड्या आहेत. कुबड्याचा वापर करून घेऊन तुम्हाला एक थोडा वेळ उभं राहू शकता येतं पण तुम्हाला पळायचं असेल तुमचा विकास साधायचा असेल तर फार काळ कुबड्यांचा उपयोग होत नाही. पांगुळगाडा हा स्वतःच्या पायात बळ आल्याच्या नंतर टाकून द्यायचा असतो. कायमस्वरूपी पांगुळगाडा हाच आमचा हक्क आहे असं म्हणलं तर विकासाच्या वाटा तुम्ही स्वतःहूनच बंद करतात हा पहिला मुद्दा. आता जो दुसरा गंभीर मुद्दा आहे जो शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आहे आणि शेतकरी जातीच आरक्षण मागतायत याच्यातली गोंग लक्षात घ्या. म्हणजे मूळ प्रश्न हा शेतमालाच्या भावाचा आहे. शेतमालाला भाव मिळू दिला जात नाही. अगदी आत्ताचं उदाहरण आहे कांद्याला निर्यात बंदी जाहीर केली 31 मार्च पर्यंत आणि त्याचं कारण अधिकृतरित्या शासनाने सांगितलेलं आहे की कांद्याचे भाव नियंत्रणात राहावेत आणि कांद्याचं वितरण भारतभर कमी भावामध्ये व्हावं यासाठी निर्यात बंदी लादलेली आहे. म्हणजे आम्ही ठरवून ठरवून शेतकऱ्याचा खिसा कापत आहोत. शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळू नये अशी व्यवस्था करतो याचा पुरावा आत्ताच मिळालेला आहे. एकीकडं आरक्षण मंजूर करणारं ही आमची विधानसभा आणि त्याच काळामध्ये दिल्लीतून फतवा निघतो आहे की 31 मार्च पर्यंत कांदा निर्यात बंदी आहे. दोन मधला फरक लक्षात घ्या. तुमचं जे काही काय म्हणता येईल त्याला अधोगती झालेली आहे त्याला जबाबदार हे शासनाचं धोरण आहे.
सरकारचं धोरण, शेतकऱ्याचं मरण हेच सरकारचं धोरण 1980 पासून शेतकरी संघटना सांगत आलेली, त्याचा पुरावा आता 44व्या वर्षी सुद्धा मिळतो आहे. आता 31 मार्च पर्यंत या कांद्याला निर्यात बंदी जाहीर केली गेलेली आहे. त्याच्यामुळे सगळ्या शेतकरी समूहाचं, महाराष्ट्रातले फक्त मराठेच नाहीत, गुजरात मधले पटेल असो, गुजर असो, जाट असो, हे सगळे असो, विदर्भात कर्नाटकातले लिंगायत असो किंवा आंध्रातले रेड्डी असो, सगळ्या शेतकरी जमाती या ज्या समस्येमध्ये अडकलेल्या आहेत ती सरकारने निर्माण केलेली समस्या आहे. निसर्गाने म्हणजे सुलतानी आणि आसमानी, आसमानी संकट वेगळं, हे सुलतानी संकट आहे. ठरवून ठरवून शेतीमालाचे भाव पाडले जात आहेत आणि जोपर्यंत हे धोरण आहे तोपर्यंत शेतकऱ्याचं भलं होणार नाही. या शेतकरी जमातीला आरक्षण हा उपाय नाही. आम्ही ती शेख नसुद्दीनची गोष्ट परत सांगतो, अंगठी अंगणामध्ये शोधून चालणार नाही, कारण की अंगठी जंगलामध्ये हरवलेली आहे. आरक्षण म्हणजे आपली समस्येची अंगठी आपल्या अंगणात शोधणे असं आहे. प्रत्यक्षामध्ये ही समस्या जी आहे शेतमालाची आहे, म्हणजे अंगठी अरण्यात हरवलेली आहे. अरण्यात जाऊन शोधावी लागेल. शेतमालाच्या भावाचा गळा दाबण्याचे जे प्रयत्न आत्ताही होत आहेत, म्हणून मी तुम्हाला कांद्याच्या निर्यातबंदीचं उदाहरण दिलं. सरकार कुठलंही असो, शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण आहे हे जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही मूर्खांच्या नंदनवनात राहत आहात. कितीही 10%, 15%, 20%, 100% आरक्षण दिल्यानं हा प्रश्न सुटणार नाही. आणि तिसरा जो सगळ्यात महत्त्वाचा गंभीर मुद्दा आहे जो सगळ्यांसाठीच आहे, कुठल्याही आरक्षणाने कुठल्याही समाजाचं भलं झालेलं नाही, अगदी दलितांचं पण भलं झालेलं नाही आहे. एकूण सरकारी नोकऱ्यांची संख्या एकूण नोकऱ्यांच्या तुलनेमध्ये अतिशय किरकोळ अशी आहे. आजही 3.75 कोटीपेक्षा पुढे सरकारी नोकऱ्या गेलेल्या नाहीत. हे प्रमाण लोकसंख्येच्या एकूण फक्त 3% इतकं येतं. काम करणारी जी लोकसंख्या आहे, प्रत्यक्ष 2 वेळचं भाजी भाकर स्वतःची स्वतः कमवणारी, त्यांची संख्या जवळपास 60 कोटी इतकी आहे. 60 कोटी लोकांमध्ये फक्त 3 कोटी लोकांना सरकारी नोकरी आणि आरक्षणाचे फायदे वगैरे येतात. बाकीचे जे सगळे 57 कोटी काम करणारे लोक आहेत हे खुल्या क्षेत्रात काम करतात, म्हणजे नोकऱ्या करणं असो, छोटा उद्योग करणं असो, हातगाडी चालवणं असो, भाजी विकणं असो, कुठलेही उद्योग सांगा, उद्योग, स्वयंरोजगार, दुसऱ्या नोकऱ्या, या सगळा क्षेत्र 57 कोटी इतका आहे. आणि फक्त 3 कोटी इतक्या तुम्ही जे बोलतात ते जे विषय आहे आरक्षणाचा, फक्त 3 कोटी नोकऱ्या पुरता आहे. हे 57 कोटी लोक, ज्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक येतात, त्याच्यामध्ये कोणीही कुठेही आरक्षण हा विषय येत सुद्धा नाही चर्चेमध्ये. लाभ तर सोडाच, तुम्ही ज्या दुकानदाराकडून खरेदी करता त्या दुकानदाराची जात तुम्ही विचारत बसत नाही. तुम्ही ज्या भाजीवाल्याकडून भाजी घेता तो भाजीवाला कोण आहे तुम्ही बघत नाहीत. तुम्ही ज्या नाव्याकडे जाऊन तुमची कटिंग करून घेता तो प्रत्यक्ष नावी जातीतला आहे का दुसरा कोणी आहे तुम्ही बघत नाहीत. तुम्ही ज्या ड्रायक्लिनिंगकडून तुमचे कपडे स्वच्छ करून घेता तो ड्रायक्लिनर प्रत्यक्ष धोबी जातीतला आहे की नाही तुम्ही बघत नाहीत. हे जे सगळे व्यवसाय उद्योग आहेत हे सगळे, किंवा तुम्ही ज्या फॅब्रिकेटरकडून तुमच्या घरचं काम करून घेता तो फॅब्रिकेटर लोहार आहे की नाही तुम्हाला माहीत नसतं. हे सगळे उद्योग स्वतंत्रपणे लोक करत आहेत. ज्याला जी अनुकूलता मिळाली तो प्रत्यक्ष मेहनत करतो, लोकांपर्यंत जातो. जिथे जिथे खुली बाजारपेठ आहे तिथे तिथे प्रत्येकाच्या विकासाला संधी उपलब्ध असते आणि तेव्हा त्यावेळी तुमची जात हा मुद्दा येत नाही. आणि हे सिद्ध झालेलं आहे सगळ्या क्षेत्रामध्ये. ह्या ज्या 57 कोटी नोकऱ्या उद्योग व्यवसाय करणारे लोक आहेत ह्याच्यातलं कोणीही जातीचा मुद्दा अग्रक्रमाने समोर ठेवून काम करत नाही. छुपेपणानं काही लोक करत असतील ती गोष्ट वेगळी, आणि त्याला मर्यादा कशा पडतात सगळ्यांना माहिती आहे. किंवा सरकारी पातळीवरती समाजवादी नियोजनाच्या पद्धतीनं सुद्धा या सगळ्या लायसन कोटा परमिट राजच्या निमित्तानं एक आधुनिक जात व्यवस्था निर्माण करायचा प्रयत्न केला होता, तोही 90च्या नंतर फेल झाला. 1990च्या नंतरच्या जागतिकीकरण पर्वामध्ये सगळीकडे खुलीकरण आलेलं असताना तुम्ही मात्र मुख्य विषय बाजूला ठेवून कॅन्सरची जिथं गाठ आहे त्याला हात न लावता सर्दी खोकल्याचे औषध घेत बसत असाल तर ह्याच्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. हा जो आरक्षणाचा खुळखुळा आहे तो पौरुषत्व आपण ज्याला म्हणतो, म्हणजे ज्याला सामर्थ्य गाजवायचं आहे त्याला बुळा करणारा आहे. सर्वसामान्य विचारी लोकाची जी विचारशक्ती आहे, विवेकबुद्धी आहे, तिचा खुळखुळा करणारा आहे. यावरची उसंतवाणी
आरक्षण नावे नुसते गाजर चालला गजर जल्लोषात. आरक्षण आहे शेपूट शेळीचे काही ना कामाचे ओळखाते. जास्त महत्वाचा शेतमाल भाव त्याचे कोणी नाव काढेचि ना. आरक्षण नावे हक्काचीही भीक सारासार विक बुद्धिसारी. सरकारी नोकरी मृगजळ फक्त त्याच्यासाठी रक्त आटविती. शेतीच्या प्रश्नाचे गंभीर स्वरूप त्याला नाही धूप घाली कोणी. कांत आरक्षण झाला खुळखुळा समाज हो बुळा कळाहीन समाज हो बुळा कळाहीन. जे जे आरक्षणाच्या नादाला लागले ते सामर्थ्याच्या दृष्टीनं बुळे बनलेले आहेत आणि असा समाज कळाहीन होत जातो. आणि ह्याच्या नेमकं उलट आरक्षणाचा विषय पूर्णपणे बाजूला ठेवून बाकीच्या ज्या ज्या क्षेत्रामध्ये सगळेच लोक आले त्या त्या सगळ्या लोकांनी मिळून त्या स्वतःचाही विकास केला आणि त्या सगळ्या क्षेत्राचाही विकास करून गेलेला आपल्याला दिसत आहोत. उलट सरकारी पातळीवर जे काही चालतं ते स्वतःची नोकरी मिळण्यापुरतं यांना सरकार पाहिजे असतं, पण कुठल्या सरकारी नोकरदाराला सरकारी शाळेत आपल्या पोराला टाकायचं नसतं, कुठल्या सरकारी नोकरदाराला सरकारी इस्पितळात आपल्या बायकोची डिलिव्हरी करायची नसती, कुठल्याही सरकारी नोकरदाराला रॅशनमध्ये जाऊन धान्य घ्यायचं नसतं. म्हणजे सरकारी कुठली सेवा ह्यांना नको असती, फक्त फायद्याची असलेली नोकरी मात्र पाहिजे असती. हा ह्याच्यातला त्यांचं जे ढोंग आहे वैचारिक ती उघड करणारी बाब आहे. जेव्हा केव्हा सगळे सरकारी नोकरदार त्यांची मुलं सरकारी शाळेत शिकवतील, त्यांचे सगळे उपचार सरकारी दवाखान्यामध्ये होतील, ते सगळे प्रवास फक्त सरकारी वाहनानं करतील, तेव्हा आणि तेव्हाच आपण समजूत की ह्यांची जी काही मागणी आहे ती खरी आहे. आणि आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 आमदार ज्यांनी सगळ्यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला आहे त्या सगळ्यांना प्रत्येकांना प्रश्न विचारला पाहिजे की तुमच्या बायकोची प्रसूती कुठल्या दवाखान्यात झालेली आहे, तुमची मुलं कुठल्या शाळेमध्ये शिकतात, तुम्ही प्रवास फक्त सरकारी वाहनातूनच करतात का. इथेच थांबूया. धन्यवाद.